नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, मागील विविध व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह यासारख्या घटकांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण त्याच्या पुढचा घटक जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असणाऱ्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या विविध संकल्पनांची चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपणाला करायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असणाऱ्या विविध संकल्पना पाहत असताना पहिली संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन, ज्याला GDP अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात. मग नेमकं स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय होतो तो आपण समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्र हो, दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. तर बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादनाची व्याख्या किंवा त्याचा नेमका अर्थ समजून घेत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की दिलेल्या वर्षात, बघा दिलेल्या वर्षात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिलेल्या वर्षात याचा अर्थ आर्थिक वर्षात असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, भारताच्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपल्याला ज्ञात आहे की भारतातील आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल रोजी होते आणि त्याचा शेवटचा दिवस 31 मार्च असा असतो. अशा प्रकारे या दिलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत म्हणजे देशाची जी काही भौगोलिक सीमारेषा असेल या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या अर्थात निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे, आता कोणत्या वस्तू आहेत, अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादनाची व्याख्या समजून घेत असताना किंवा त्याचा नेमका अर्थ समजून घेत असताना या व्याख्येतील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यांचा एक एक करून अर्थ आपण बघणार आहोत. त्यापैकी दिलेल्या वर्षात आपण बघितलं आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या म्हणजे आपल्या देशाची जी काही भौगोलिक सीमारेषा असेल त्या भौगोलिक सीमारेषेच्या आत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू, कोणत्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही व्याख्या समजून घेत असताना किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ समजून घेत असताना त्याचं एक सूत्र सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की GDP अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो त्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं किंवा GDPचं जे सूत्र आहे ते सूत्र C+I+G+X-M असं आहे. बघा GDP बरोबर C+I+G+X-M अशा प्रकारे GDPचं सूत्र या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपणास दिलेलं आहे. मग या GDPच्या सूत्रामधील जे काही विविध चल आहेत सी असेल, आय असेल, जी किंवा X-M या प्रत्येक चलाचा नेमका अर्थ काय होतो ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादन हे आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी विचारात घेतल्या जाते किंवा या कालावधीसाठी त्याचं मापन केल्या जातं. आणि विद्यार्थी मित्र हो, हा आर्थिक वर्षाचा कालावधी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला या व्याख्येतील जे दोन महत्त्वाचे शब्द आहेत की अंतिम वस्तू, कोणत्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवा. आता मग आपण म्हणाल अंतिम वस्तू व सेवा म्हणजे काय, तर अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना वस्तूंचे दोन भागामध्ये वर्गीकरण करण्यात येते, एक म्हणजे अंतिम वस्तू आणि दुसरी म्हणजे मध्यस्थ वस्तू.
त्यापैकी सुरुवातीला अंतिम वस्तू कशाला म्हणायचं ते बघूया। तर अंतिम वस्तू म्हणजेच जी वस्तू उपभोगासाठी तयार आहे, म्हणजे वापरण्यायोग्य झालेली आहे आणि जिच्यावर आता आणखी प्रक्रिया करणे शक्य नाही, अशा वस्तूंना आपण अर्थशास्त्रामध्ये अंतिम वस्तू किंवा सेवा म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही वस्तू उपभोगासाठी तयार झालेली आहे, म्हणजे ही वस्तू उपभोग योग्य अशी झालेली आहे आणि हिच्यावर आता आणखी प्रक्रिया किंवा प्रोसेस करता येणे शक्य नाही, अशा प्रकारच्या वस्तू व सेवांना आपण अर्थशास्त्रामध्ये अंतिम वस्तू व सेवा म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी उदाहरणासाठी आपण घेतो आहोत की शर्ट। आता शर्ट हे उपभोगासाठी जर तयार झालेलं असेल, म्हणजे त्याच्यावर सर्व प्रकारच्या प्रक्रिया तयार करून, म्हणजे कापसापासून कापड, कापडापासून ते शर्ट बटन वगैरे लावून पूर्णतः उपभोग योग्य तयार झालेला जो शर्ट आहे, जो आता उपभोक्ता वापरू शकतो, अशा शर्टला आपण अंतिम वस्तू असं म्हणणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना या अंतिम वस्तू, देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार भावानुसार येणारं मूल्य देशांतर्गत उत्पादनामध्ये विचारात घेण्यात येतं। तर विद्यार्थी मित्र हो, वस्तूंचं वर्गीकरण करत असताना दुसरी वस्तू या ठिकाणी सांगितली जाते, ती म्हणजेच मध्यस्थ वस्तू। तर विद्यार्थी मित्र हो, अंतिम वस्तू पेक्षा मध्यस्थ वस्तू थोडी हिचं स्वरूप वेगळं आहे। मग आपण म्हणाल नेमकं मध्यस्थ वस्तू म्हणजे काय, तर ही वस्तू उपभोगासाठी तयार झालेली नाही, म्हणजे अजून उपभोग योग्य बनलेली नाही आणि जिच्यावर आणखी प्रोसेस करणे, आणखी प्रक्रिया करणे शक्य आहे, अशा वस्तूंना आपण प्रामुख्याने मध्यस्थ वस्तू म्हणतो। विद्यार्थी मित्र हो, आपण अगदी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की अंतिम वस्तू तयार करण्यासाठी जो कच्चा माल म्हणून आपण ज्या काही बाबी वापरलेल्या आहेत त्याला सुद्धा आपण मध्यस्थ वस्तू म्हणू शकतो। परंतु या ठिकाणी मध्यस्थ वस्तूंच्या संदर्भात एक बाब लक्षात ठेवायची आहे की मध्यस्थ वस्तू उपभोगासाठी अजून तयार झालेली नाही। दुसरी गोष्ट, हिच्यावर आणखी प्रक्रिया करणे आहे, प्रक्रिया करणे शक्य आहे, अशा प्रकारची जी वस्तू असेल तिला आपण मध्यस्थ वस्तू म्हणतो। शर्ट या अंतिम वस्तूचं उत्पादन करण्यासाठी मध्यस्थ वस्तू अथवा कच्चा माल म्हणून वापरलेला कापूस, आता या कापसाला आपण मध्यस्थ वस्तू म्हणूया, कारण कापसावर प्रक्रिया करणे शक्य आहे, जसे की कापसापासून कापड तयार करणे, त्या कापडापासून शर्ट तयार करणे, म्हणजे अशा अनेक प्रक्रिया कापसावर करता येणे शक्य आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आता हा जो कापूस आहे जो मध्यस्थ वस्तू म्हणून शर्ट उत्पादन करत असताना वापरलेला आहे, या कापसाचं मूल्य म्हणजेच मध्यस्थ वस्तूचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना विचारात घ्यायचं नाही, कारण शर्ट या अंतिम वस्तूच्या किमतीमध्ये आपण मध्यस्थ वस्तूचं मूल्य अर्थात या ठिकाणी कापसाचं मूल्य विचारात घेतलेलं आहे आणि म्हणून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केल्या जातं तेव्हा या ठिकाणी मध्यस्थ वस्तूचं मूल्य विचारात घेतल्या जात नाही, तर केवळ अंतिम वस्तूंचं मूल्य आणि सेवांचं मूल्य विचारात घेतल्या जातं। तर या ठिकाणी कापूस या मध्यस्थ वस्तूच्या मूल्याचा विचार केला जात नाही, तर शर्ट या अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतल्या जातं। तर विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण लक्षात घेतलेलं आहे की अंतिम वस्तूचं मूल्य बाजार भावानुसार विचारात घेतलं जातं। मग असं म्हणत असताना समजा बाजार भाव म्हणजे बाजारातील वस्तूची किंमत, समजा 1000 रुपयाला एक शर्ट असं आहे, काय वस्तूची किंमत आहे की एका शर्टची किंमत 1000 रुपये आहे। मग या ठिकाणी समजा देशामध्ये केवळ 5 शर्टच्या नगांचं उत्पादन झालं असं आपण विचारात घेऊ किंवा गृहित धरू, मग केवळ 5 नगांचं उत्पादन झालं आणि एका शर्टची किंमत, एका नगाची किंमत 1000 रुपये असेल आणि अशा प्रसंगी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करायची असेल, तर आपण किमतीला, आता बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतलं जातं म्हणजे काय, बाजार भावाला किंवा किमतीला उत्पादित वस्तूच्या नगसंख्येने या ठिकाणी गुणायचं आहे। उदाहरणार्थ 1000 रुपये ही झाली किंमत, बाजार भाव असं आपण त्याला म्हणतो, आणि उत्पादन नग आहे 5, मग 1000 × 5 बरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील शर्ट या वस्तूचं योगदान या ठिकाणी 5000 रुपये आहे। अशा प्रकारे देशातील सर्व अंतिम वस्तू, मग केवळ शर्ट नव्हे तर सर्व जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा देशामध्ये उत्पादित झाल्या असतील त्या सर्व अंतिम वस्तूचं याप्रमाणे बाजार भावानुसार मूल्य विचारात घेऊन देशाच्या GDP किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन
काढला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मध्यस्थ वस्तूचं मूल्य विचारात नाही घ्यायचं, तर अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घ्यायचं, कारण अंतिम वस्तूच्या मूल्यामध्येच मध्यस्थ वस्तूचं मूल्य समाविष्ट आहे आणि बाजार भावानुसार हे मूल्य काढल्या जातं, ही बाब सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे। तर विद्यार्थी मित्र हो, स्थूल देशांतर्गत उत्पादन हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करणारी ही अतिशय महत्त्वाची संकल्पना असल्यामुळे या ठिकाणी आपण नेमकं स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय या संदर्भातील सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये C+I+G+X-M यांचा अंतर्भाव होतो। तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यामध्ये सीचा अर्थ काय होतो, आय जी आणि एक्स मायनस एमचा अर्थ काय होतो हे जेव्हा आपण विचारात घेतो तर सी म्हणजे उपभोग खर्च, आय म्हणजे गुंतवणूक खर्च, त्याचबरोबर जी म्हणजे गव्हर्नमेंटचा किंवा शासनाचा खर्च आणि एक्स मायनस एम म्हणजे निर्यात वजा आयात। अशा प्रकारे या सर्व बाबी मिळून देशाचा GDP किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन काढला जातं। तर विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ पाहिल्यानंतर दुसरी संकल्पना ती म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, ज्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, म्हणून NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय। विद्यार्थी मित्र हो, ही संकल्पना देखील अतिशय महत्त्वाची आहे। मग नेमकं निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय बघत असताना देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे निव्वळ मूल्य, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, निव्वळ मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी अतिशय छोटा फरक आहे आणि तो एकदा लक्षात राहिला म्हणजे आपल्याला GDP आणि NDP या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे ते लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्र हो, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत म्हणजे देशाची जी भौगोलिक सीमारेषा असेल त्या सीमारेषेमध्ये एका वर्षाच्या कालावधीत, आता राष्ट्रीय उत्पन्न केवळ एका वर्षासाठी दरवर्षी याप्रमाणे आपण मोजतो म्हणून एका वर्षाच्या कालावधीत अर्थात आर्थिक वर्षाच्या कालावधीत 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू, आता अंतिम वस्तू म्हणजे उपभोग योग्य वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार म्हणजे बाजार किमतीनुसार येणारं निव्वळ मूल्य, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, निव्वळ मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही व्याख्या आपण लक्षात ठेवायची, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे निव्वळ मूल्य म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय। विद्यार्थी मित्र हो, NDP एक सूत्र आहे, ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की NDP अर्थात निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर GDP वजा डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशन म्हणजे घसारा। आता या ठिकाणी NDP म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन या ठिकाणी काढत असताना GDP अर्थात स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून डिप्रिसिएशन म्हणजे घसारा वजा करायचा म्हणजे आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP काढता येतो। तर हे सूत्रसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्याचा अर्थ बघा, निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा। आता या ठिकाणी घसारा हा शब्द आलेला आहे आणि घसारा हा शब्द एकदा समजला की आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना सहज समजेल। तर विद्यार्थी मित्र हो, निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढत असताना आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करावा लागतो, डिप्रिसिएशन वजा करावा लागतो, कशातून तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की निव्वळ मूल्य काढण्यासाठी घसारा वजा करावा लागतो। मग आपण म्हणाल घसारा म्हणजे काय, तर घसारा म्हणजे भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी केलेली तरतूद होय। बघा, घसारा म्हणजे काय, भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी केलेली तरतूद म्हणजेच घसारा होय। विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहत असताना सुद्धा आपण घसाऱ्याच्या संदर्भात चर्चा केली आहे की एखाद्या भांडवली वस्तूची होणारी झीज, जेव्हा उत्पादन कार्यात ती वस्तू वारंवार वापरली जाते तेव्हा तिची झीज होते आणि ही झीज भरून काढण्याच्या उद्देशाने जेव्हा काही तरतूद उत्पादकाकडून केली जाते दरवर्षी जिला आपण घसारा म्हणतो। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी घसारा म्हणजे काय, तर भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी करण्यात आलेली तरतूद। तर विद्यार्थी मित्र हो, उदाहरणार्थ एका यंत्राची किंमत म्हणजे भांडवली वस्तूची किंमत 100 रुपये आहे आणि सरासरीने
हे यंत्र समजा 5 वर्ष उत्पादन प्रक्रियेत वापरले जाईल तर यासाठी उत्पादकाला दरवर्षी 20 रुपये दरवर्षी 20 रुपये 20 रुपये 20 रुपये याप्रमाणे आप त्याला 5 वर्ष 20 रुपये काढले बाजूला तरतूद केली तर ही तरतूद त्याने केली तर 5 वर्षांमध्ये त्याच्याकडे पुन्हा 100 रुपये संकलित होतील ज्याच्या सहाय्याने तो नवीन यंत्र या यंत्राच्या जागेवर नवीन यंत्र रिप्लेस करू शकतो आणि उत्पादन सातत्याने घेऊ शकतो अशा प्रकारे हे जे 20 रुपये बाजूला काढून ठेवले भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी याला अर्थशास्त्रात घसारा म्हणतात आणि हा घसारा जेव्हा जीडीपी मधून वजा केला जातो तेव्हा उरले निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणतो समजा देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण जीडीपी म्हणतो ते 400 रुपये आहे अशी कल्पना करूया मग जीडीपी 400 रुपये असेल आणि अशा प्रसंगी घसारा एखाद्या विशिष्ट वर्षी असलेला घसारा हा 20 रुपये असेल तेव्हा एनडीपी म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी मधून काय वजा करायचं आहे घसारा वजा करायचा आहे या ठिकाणी आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन 400 रुपये आहे आणि या प्रसंगी आपल्याकडे घसारा या वर्षीचा घसारा समजा 20 रुपये आहे म्हणून स्थूल देशांतर्गत उत्पादन 400 वजा घसारा 20 रुपये उरलेली रक्कम 380 ज्याला अर्थशास्त्रात निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी असं म्हणतात तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी आपणाला स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करावा लागतो आणि घसारा म्हणजेच भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी करण्यात आलेली तरतूद तर विद्यार्थी मित्र हो हे सूत्र आणि त्या सूत्रामध्ये व्यवस्थित किमती टाकल्या की आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढू शकतो कधीही ही बाब लक्षात ठेवायची की निव्वळ मूल्य काढण्यासाठी स्थूल मूल्यातून घसारा वजा करायचा निव्वळ मूल्य काढण्यासाठी स्थूल मूल्यातून घसारा डिप्रिशिएशन मायनस करायचं म्हणजे आपल्याला निव्वळ मूल्य प्राप्त होतो तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे एकंदरीत निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचं अर्थ समजून घेतल्यानंतर पुढची संकल्पना बघायची आहे ती म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतो जीएनपी मग नेमकं एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय तर बघा दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय बघा विद्यार्थी मित्र हो दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या मग दिलेल्या वर्षात म्हणत असताना आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या म्हणजे देशामध्ये तयार होणाऱ्या निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू कोणत्या वस्तू अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन विद्यार्थी मित्र हो ह्या संकल्पना जवळपास एकमेकाशी निगडीत किंवा सारख्या असल्यासारख्या वाटतात परंतु थोडं बारकाईने यांच्याकडे आपण बघायचं आहे बारकाईने अर्थ समजून घ्यायचा आहे की दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारं मूल्य म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पादन होय यामध्ये बाजार भावानुसार वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो आता बाजार भावानुसार म्हणत असताना बाजारामध्ये वस्तूंच्या प्रचलित असणाऱ्या किमती या ठिकाणी विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार एकूण राष्ट्रीय उत्पादन काढलं जातं एकूण राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र या ठिकाणी लागतं जीएनपी बरोबर सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी तर विद्यार्थी मित्र हो ही संकल्पना थोडी व्यापक आहे जीडीपी पेक्षा ही संकल्पना व्यापक आहे या ठिकाणी सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी अशा प्रकारे विविध चलांचा विचार केलेला आहे म्हणजेच जीएनपी बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक शासनाचा खर्च अधिक एक्स मायनस एम आता या ठिकाणी निर्यात वजा आयात आणि आर मायनस पी म्हणजे रिसिप्ट मायनस पेमेंट अशा विविध चलांचा विचार करून जीएनपी काढला जातो अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी जीएनपीचं सूत्रसुद्धा आपणाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी पुन्हा अंतिम वस्तू असा शब्द आलेला आहे तर अंतिम वस्तू म्हणजे उपभोग योग्य वस्तू जी उपभोगासाठी तयार झालेली आहे जिच्यावर प्रक्रिया करता येत नाही अशी वस्तू उदाहरणार्थ शर्ट त्याचं मूल्य विचारात घेतल्या जातं मध्यस्थ वस्तूचं मूल्य विचारात घेतल्या जात नाही मग नेमकं मध्यस्थ वस्तू कशाला म्हणायचं तर जी वस्तू अजून उपभोग योग्य तयार झाली नाही आणि जिच्यावर आणखी प्रोसेस प्रक्रिया करता येते अशी वस्तू किंवा कच्चा माल म्हणजे मध्यस्थ वस्तू राष्ट्रीय उत्पादन काढत असताना एकूण राष्ट्रीय उत्पादन काढत असताना
केवळ अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेतलं जातं आणि त्याचं कारण असं आहे की अंतिम वस्तूच्या मूल्यामध्येच मध्यस्थ वस्तूचं मूल्य समाविष्ट होतं आणि दुहेरी गणना टाळण्यासाठी मध्यस्थ वस्तूचं मूल्य टाळल्या जातं। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी कापसाचं मूल्य ऑलरेडी शर्ट या अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून अंतिम वस्तूचंच मूल्य या ठिकाणी विचारात घ्यायचं आणि बाजार भावानुसार मूल्य विचारात घ्यावं लागतं। समजा बाजार भाव आहे एक शर्टची किंमत 1000 रुपये, एका शर्टची किंमत किती 1000 रुपये, आणि आपल्या देशात 5 नगांचं उत्पादन झालं असेल तर या 1000 रुपयाला 5 ने गुणायचं आहे, येणारं जे मूल्य असेल ते मूल्य म्हणजेच अंतिम वस्तूचं मूल्य। आणि अशा प्रकारे सर्व मूल्यांचं सर्व अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घेऊन देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न तयार होतं। तर एकंदरीत मित्र हो, ही संकल्पना देखील अतिशय सोपी आहे, केवळ अंतिम वस्तूचं मूल्य विचारात घ्यायचं, मध्यस्थ वस्तूचं मूल्य विचारात घ्यायचं नाही आणि बाजार भावानुसार हे मूल्य विचारात घेतलं जातं। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की एकूण राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना थोडी व्यापक आहे, या ठिकाणी निर्यात वजा आयात आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे रिसिप्ट मायनस पेमेंट यांचा देखील अंतर्भाव करण्यात येतो। तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे एकंदरीत ही संकल्पना देखील अतिशय महत्त्वाची आहे। या ठिकाणी सुद्धा बाजार भावानुसार राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना विविध वस्तूंच्या बाजार भावानुसार ज्या किमती आहेत त्या विचारात घेतल्या जातात आणि त्याच्या आधारावर एकंदरीत एकूण राष्ट्रीय उत्पादन काढल्या जातं। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही संकल्पना देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे। एकंदरीत एकूण राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना समजल्यानंतर आता आपण पुढची संकल्पना बघणार आहोत, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। आता विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पुन्हा निव्वळ हा शब्द आलेला आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। आता नेट नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट असं इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो आणि म्हणून NNP। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन। आता विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लक्षात घ्या, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? एका वर्षात देशात निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी निव्वळ मूल्य विचारात घेतलं जातं। कोणतं मूल्य विचारात घेतलं जातं? निव्वळ मूल्य। आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की निव्वळ मूल्य म्हणजे काय, तर स्थूल मूल्यातून घसारा वजा करावा लागतो। तर एकंदरीत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन। आता एक वर्ष म्हणजेच आर्थिक वर्षाचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च, या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या म्हणजे देशामध्ये निर्माण झालेल्या तयार झालेल्या निव्वळ वस्तू व सेवा, आता निव्वळ अंतिम वस्तू असा शब्द वाटल्यास आपण वापरू, निव्वळ अंतिम वस्तू व सेवांचे हे उत्पादन असते, हे सुद्धा बाजार भावानुसारच विचारात घेतले जाते। आणि या ठिकाणी स्थूल मूल्यातून स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला जातो म्हणजे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होतं। त्यामुळे सूत्र आहे NNP बरोबर GNP मायनस डिप्रिसिएशन। डिप्रिसिएशन म्हणजे घसारा। आता NNP म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। तर विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की निव्वळ मूल्य काढत असताना घसारा वजा केला जातो स्थूल मूल्यातून, म्हणून NNP निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा डिप्रिसिएशन अर्थात घसारा। तर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा घसारा स्थूल मूल्यातून वजा केला जातो म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा। आता घसारा म्हणजे काय, ज्याची चर्चा आपण पुन्हा पुन्हा केलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की घसारा वजा केला जातो स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून। तर विद्यार्थी मित्र हो, घसारा म्हणजेच भांडवली वस्तूची काढण्यासाठी केलेली तरतूद। आता भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी उत्पादकाकडून जी तरतूद दरवर्षी केली जाते तिला आपण घसारा असे म्हणतो। विद्यार्थी मित्र हो, जेव्हा भांडवली वस्तू उत्पादन प्रक्रियेत पुन्हा पुन्हा वापरली जाते तेव्हा ती वस्तू तिची झीज होते, कालांतराने ती वस्तू वापरण्यायोग्य राहत नाही, तिच्या जागेवर नवीन भांडवली वस्तू आपल्याला खरेदी करावी लागते। आणि ती नवीन भांडवली वस्तू एकाच वेळी खरेदी करणे कुठल्याही उत्पादकाला शक्य नसल्यामुळे तो दरवर्षी आपल्या उत्पादनातून काही रक्कम बाजूला काढतो आणि त्या रकमेचा वापर करून विशिष्ट कालावधीनंतर जेव्हा ती भांडवली वस्तू वापरण्यायोग्य असणार नाही तेव्हा त्याच्या त्या रकमेच्या आधारावर तो नवीन भांडवली वस्तू खरेदी करतो आणि उत्पादन प्रक्रिया सातत्याने चालू ठेवतो। अशा प्रकारे भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे घसारा होय। आणि हा घसारा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा केल्यास आपणाला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त करता येते। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी घसाऱ्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना समजून घेऊया।
समजा एखाद्या विशिष्ट अशा यंत्राची किंमत या ठिकाणी 100 रुपये आहे. एखाद्या विशिष्ट यंत्र जे उत्पादन प्रक्रियेत वापरले जातं त्याची किंमत किती आहे, उदाहरणार्थ 100 रुपये आहे आणि सरासरीने ते यंत्र 5 वर्ष उत्पादन प्रक्रियेत आपण वापरू शकतो. बघा, किंमत 100 रुपये आहे यंत्राची आणि त्या यंत्र सरासरीने 5 वर्ष उत्पादन प्रक्रियेत वापरता येते. मग अशा प्रसंगी 5 वर्षानंतर ते यंत्र वापरण्यायोग्य असणार नाही. मग त्यावेळी 5 वर्षाच्या नंतरची त्या यंत्राच्या जागेवर नवीन यंत्र आपणाला खरेदी करावं लागेल आणि ते यंत्र खरेदी करण्यासाठी आता उत्पादकाला एकदाच ते खरेदी करणं शक्य नसतं. म्हणून उत्पादक दरवर्षी विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवतो, जिला आपण घसारा म्हणतो. मग दरवर्षी किती रुपये बाजूला काढावे लागतील म्हणजे 5 वर्षानंतर त्याला नवीन यंत्र खरेदी करता येईल? तर 20 रुपये दरवर्षी, 20 रुपये. अशा प्रकारे 20 रुपये, 20 रुपये, 20 रुपये आणि 20 रुपये 5 वर्ष अशा प्रकारे 20 रुपये जमा केले, संकलित केले तर ती जी रक्कम असते तिला आपण घसारा म्हणतो आणि मग 5व्या वर्षानंतर तो नवीन यंत्र खरेदी करू शकतो. अशा प्रकारे दरवर्षी हे जे 20 रुपये त्याने बाजूला काढून ठेवले ज्याला आपण अर्थशास्त्रात घसारा म्हणतो, हा घसारा स्थूल मूल्यातून वजा केल्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आता आपण यंत्राची किंमत, आयुष्य आणि घसारा बघितलं. उदाहरण अतिशय सहज आहे, सोपं आहे, यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि आता आपणाला या ठिकाणी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढायचे आहे. तर आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा करायचा. आता घसारा दिलेल्या उदाहरणामध्ये आपण काढलेला आहे. समजा आपल्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन 400 रुपये आहे. आता उदाहरणासाठी आपण घेतो आहोत की समजा स्थूल राष्ट्रीय उत्पादन 400 रुपये आहे. किती रुपये आहे? 400 रुपये आहे. आणि अशा प्रसंगी आपला घसारा, या विशिष्ट वर्षीचा घसारा, जेव्हा राष्ट्रीय उत्पादन आपलं स्थूल राष्ट्रीय उत्पादन 400 रुपये आहे आणि त्या वर्षीचा घसारा 20 रुपये आहे आणि आता आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त करायचे आहे, तर आपण पुन्हा सूत्राचा विचार करायचा, सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि या ठिकाणी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढायचे आहे. तर सूत्र आपल्याला ज्ञात आहे की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादन 400 रुपये, घसारा 20 रुपये, म्हणून 400 रुपये वजा 20 रुपये उत्तर आलेलं आहे 380 रुपये. अशा प्रकारे ही जी 380 रुपये आलेले आहे या 380 रुपयाला म्हणायचं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. काय म्हणायचं? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा करावा लागतो म्हणजे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होतं. विद्यार्थी मित्र, सहज सोपं, अतिशय सोपं उदाहरण आपण या ठिकाणी मुद्दाम घेतलं, लहान अंक घेऊन उदाहरण घेतलं जेणेकरून आपल्याला सहज ही संकल्पना स्पष्ट होईल. अशा प्रकारे